मित्रांनो आम्ही पोहोचलोय हॉस्टेलरला। कसं वाटतंय तुम्हाला इथं आल्यानंतर? झोपी तर काही झाल्या नाहीत रात्री तुम्ही फुल मस्त मस्त। शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। काय बोलतो जयता भावा? जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। हा, आम्ही पोहोचलोय, रात्री काही झोप झाली नाही, आरशाने आम्हाला झोपू दिलेलं नाही। काय आरशा, आम्ही तुला झोपू दिलं नाही, मी झोपून नाही दिलं। इथं बोलत होतो झोपा झोपा, तर आम्ही काही झोपलेलो नाही, रात्री फुल मजा मस्ती केली, त्यामुळे झोप झालेली नाही। आता झोपायचं मस्त पैकी, त्यानंतर बघू पूर्ण दिवसभर काय करणार आहेत ते व्लॉग मध्ये टाकेलच नक्कीच। आणि हे आहे आमचं हॉस्टेलात, कसं मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा। मित्रांनो आम्ही इथे हॉस्टेलरला पोहोचलेलो, पण आमचं चेक इन आहे ते 1 वाजता आहे, तर तोपर्यंत आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे। तर आम्ही निघालोय बीचवर मॉर्निंग व्ह्यू बघण्यासाठी। मॉर्निंग व्ह्यू तर झालेला आहे, ऑलमोस्ट सूर्योदय इथे झालेला आहे। बघू आता बीचवर जाऊन काय काय करता येईल, तुम्हाला बीच दाखवतो। पूर्ण दिवस आजचा आमचा तरी नॉर्मल जाणार आहे इथे। मला रेंटने बाईक वगैरे पण घ्यायची आहे, तर बघूया। बाकी मस्त आहे, एकदम हिरवळ आहे इथे, ग्रीनरी आहे, त्यामुळे थोडं क्लायमेट चांगलं वाटतंय। तर बघू चेक करूया। मित्रांनो एवढा भारी रस्ता आहे ना, असं मस्त हिरवळ आहे, त्याच्यामधून एकदम भोगदे बिगदे असे एकदम पद्धतशीर। तर बघू चल किरण, आईने आईने माझ्यावर जबाबदारी दिली, तर तू इकडे तिकडे जाशील कुठे तरी। टीव्ही वर दाखवतो घरी गेल्यानंतर ब्लॉग, अजिबात अजिबात नाही म्हणजे असं कसं का? अजून नीट शर्ट नाही घातला, अजून चांगला बिंग नाही घातला, तेव्हाच दाखवणार मी। असं हे चुकीचं आहे ना भाई, दाखव हे बघा। चैतन्य किरण काय करताय आतमध्ये? मस्त साऊंड वगैरे घेतलाय आता बीचवर, मस्त धनाधन वाजवत 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 नाचायचंय आम्हाला। अरे भाई मी स्कॅन वाजव ना, चालू ठेव ना। नाव काय याचं? बोट आहे ना, बोट भाई। बीचवर चाललोय, थोड्याच वेळात बीचवर आम्ही पोहोचणार आहे। सो ब्युटिफुल, सो इलेगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव। मित्रांनो बीचवर आलोय, मस्त वाटतंय। सकाळ सकाळी पाहुणा भेटलाय, सकाळी पाहुणा भेटलाय आम्हाला। शेरू भाई फुल कबड्डी चालू आहे। अरे कबड्डी नाही भाई, साखळी चल 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 चल, पकड पकड पकड, इकडे 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 भाई, साखळी 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 साखळी, पकड इकडे पकड इकडे इकडे। आम्ही आता नाश्ता वगैरे केलेला आहे, नाश्ता वगैरे करून आता चाललो एक ठिकाण आहे, बघू आता तिथे काय, तिथं जाऊन थोडासा मजा मस्ती करणार। आणि जो चेक इन आहे 1 वाजता आमचा, त्या टायमिंगला आम्ही तिथे जाणार आहोत।
आमचे बॅग्स वगैरे आम्ही तिथंच ठेवलेले आहेत. हे चल, काय झालं? चला चल किरण्या, काय म्हणशील भाऊ ब्लॉग मध्ये? काय मस्त हे हे जे वातावरण आहे ना, एवढं शांत वातावरण आपल्याला दुसरीकडे कुठे बघायला ना भेटणार ते तर आहेच. पण आपण शांतता ठेवतोय का? आपण आपली मजा करणार ना. विषय संपला ते असे म्हणजे आपण कसं माहिती का, भोगवादी जीवनाकडून भाववादी जीवनाकडे चाललोय आपण. चालं, हे वादावादीच काय बोलतोय तू नेमकं? त्या फॉरेनर व्हॉट्स युअर नेम ब्रो? व्हाय युअर नेम इज मिराज? पप्पाने रख दिया गलती से. गलती से इसके पापा ने रख दिया, बोलता है नाम. मेरा पहले नाम अदनान था. क्या? अच्छा तब बघू, मस्त चाललंय, मस्त वाटतंय, एकदम थंडगार हवा येते. हे नेचर आहे जे माणसाला जगण्यासाठी उत्स्फूर्त करत असत. भारी वाटतंय. आमचे फ्रेंड्स हे राहुल बोल, इथं विजेच्या तार आहेत, हे नेटवर्क मुळे हे होत. बंद कर, बंद कर. खरंच खरंच हे विजेच्या तारामुळे होत गेलाय नेटवर्क. निसर्गाच्या सानिध्यात जी मजा आहे ती मजा कशातच नाहीये. कसे का असना, पायऱ्या चढतायत हे लोक. आयुष्याच्या पायऱ्या चढणं होतंय का नाही माहित नाही, पण ह्या पायऱ्या चढतायत ते लोक. हे चल ना मिराज, वो सावली में बस जाना तू, उनमें क्या कर रहे? आ रहा हूं. उनमें क्या कर रहे तू? ए किरण्या, किरण्या ए घे ना यार, ले निमताळा येतो यार. भूत ये ले निमताळा आहे. हा किरण्या, ये भूत निमताळा आहे. गईबना है, एकदम गईबना है. ये इसको है ना कैसा हानू के मारू के मारू के हानू ले, इसको धनाधन धन के देना चाहिए इसको. नुसता बड़े 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 होना चाहिए इसको. क्या पोर है यार ये लोग. हर पण तुझं टकलेले चमकते भावा. तू माझी इमोशनल डॅमेज मत करू. हा इमोशनल झालास तू? इमोशनल काय पण असू द्या, माझ्या भावाच्या चॅनलला सबस्क्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उसपे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. बस ठोको लाल वाला घंटा, ठोको. ए लाल वाला घंटा इसको ठोको. ए लाल वाला घंटा ठोको इसको. हा ओम बीच आहे. एन्जॉय मित्रांनो, या आणि मजा करा. मित्रांनो आम्ही आलेलो होतो ओम बीचवर. इथे भरपूर ऊन आहे त्यामुळे आम्ही काय कोणते राईड्स वगैरे इथे केलेले नाही आहेत. बिकॉज की आमचं जे चेक इन आहे ते 1 वाजता आहे, त्यामुळे आम्ही सकाळी 7 वाजता पोचलेलो. कारण जेव्हा प्रॉब्लेम असा झालेला की जेव्हा आम्ही पहिली ट्रेन बुक केलेली त्यावेळेस ती ट्रेन रात्रीची होती आणि ती ट्रेन पोहोचणार होती 10 वाजता 10-11 वाजता आणि तिथे आम्ही हॉस्टेलरला पोचलो असतो 1:12-12:30 तर त्यावेळेस आमचा जो प्लॅन होता तो सक्सेस झाला असता. पण काही कारणास्तव आमची जी ट्रेन होती ती कॅन्सल झालेली.
त्यामुळं आम्ही परत नवीन बुकिंग केली होती दुसऱ्या ट्रेनची, जी ट्रेन होती 5 वाजता, आणि त्या 5 वाजताच्या ट्रेनने आम्ही सकाळी पोहोचलेलो 5-6 वाजता आम्ही पोहोचलो तिथे, जे आहे अंकुला स्टेशन. अंकुला स्टेशनवरून मग आम्ही आलो इकडे हॉस्टेलरला, जे 7 वाजता आम्ही इथे पोहोचलेलो. तिथून मग आम्ही थोडंसं बसलो वगैरे, त्यांनी एक आम्हाला कॉमन रूम दिलेली, बिकॉज की चेक इन आमचं जे होतं ते 1 वाजता आहे म्हणून, तर आम्हाला ती कॉमन रूम दिली. आम्ही तिथे फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही त्याच्यानंतर जे गेलो कुडले बीचला. कुडले बीचला मग आम्ही थोडी मजा मस्ती केली, थोडेसे फोटोज वगैरे काढले, त्याच्यानंतर मग परत फिरलो. थोडासा जंगल एरिया होता, त्या जंगल एरियामधून आम्ही थोडंफार मस्त वगैरे फिरलो, मजा मस्ती केली. आमच्याकडे एक छोटासा साऊंड आहे, त्या साऊंडवर मस्त नाचलो, डान्स वगैरे केला. आणि त्याच्यानंतर मग परत आम्ही चालत चालत आलो तर आम्हाला कळलं की एक अजून बीच आहे पुढे. तर मित्रांनो, अजून पण आमचे जे नाईटला आम्ही जे कपडे घालून आलेलो तेच कपडे आहेत अंगावर आत्ता पण. तर आम्ही आलो आता ओम बीचवर. ओम बीचवर आता मजा थोडीफार मस्ती झाली आहे, निवांत बसलेत सगळे, मी पण झोका खेळतो. आता टाईम झाला आहे आमचा, 12:30 वाजलेत आता. तर आता आम्ही निघायच्या तयारीमध्ये आहेत, बघू आता भीड वगैरे काहीतरी आहे तिकडे, जाऊया बघूया काय आहे तिकडे, भीड वगैरे आहे का काय. भीड असेल तर भीड खाऊ मस्तपैकी. नाश्ता तर आमचा कोडल्या बीचला झालेला. काय घेतो चैतन्य, अननस काय घेतो, अननस अननस घेतोय, महाग आहे. मित्रांनो, हे बीचवर आल्यानंतर असं आपल्याला थोडा खर्च करणं गरजेचंच आहे, म्हणजे खायचं म्हणलं तर जिबीचे जे चोचले आहेत ते आपल्याला पुरवावे लागतीलच. नारळ पाणी पिणे, एक नारळ पाणी आहे का नाही, दुसरं बघ ना. अननस इथे 5 पीस ₹50 परस भावा, काय म्हणते यार, आपलं चेक इन 1 वाजता येतो पण तर आपण मजा मस्ती केली, खूप मजा मस्ती झाली अजून तो आज तारखेला आलोय, फिरतोय, 2 बीच झाले आता. कपडे खूप कपडे तेच आहेत, नाही मी कपडे बदलले, तू बदलले, तू टी शर्ट चेंज केला भाई, आम्ही नाही केलं बाकी कोणी. हा आहे आता ओम बीच. राईड्स वगैरे तर काय केले नाहीत आम्ही इथे, आम्ही घेतोय नारळ पाणी. हाय, व्हॉट यू वॉन्ट, हे सगळ्यांना घेतो ना नारळ पाणी, हे नारळ पाणी घेत आहे ना सगळ्यांनाच, हे सबको ले, हा मेरे को दे, और एक लेना, अरे लेना भाई, सबको ले, हाँ बस करना. नारळ पाणी, आहा एक नंबर, शाळ शाळ, थंड थंड नारळ पाणी. महिमा कसं वाटतंय नारळ पाणी पिऊन, तुला एनर्जी आली, प्रत्येक वेळेस बसत बसत चालली आहेस, काय एनर्जी नाही तुझ्यामध्ये, काय बरी नाहीये तू. विनय तुझ्या मैत्रिणीला सांभाळ जरा, एवढे कंजूस आहेत नाही लोक, एकच नारळ घेतलाय आणि दोघ जण पित आहेत, कसलं प्रेम आणि कसलं काय, हे राईड आम्ही रत्नागिरीला केलेला, परत करू. मित्रांनो, मस्त नारळ पाणी पिल्या एकदम एनर्जी आल्यासारखे वाटते, भारी वाटते एकदम, जबरदस्त मजा येते. जे काय मजा आहे मित्रांनो, तुम्हाला कसा वाटते व्लॉग कमेंट मध्ये टाका बिंदास. आता आम्ही 5 ते 6 तास बीचवर एन्जॉय केल्यानंतर आता आलोय आम्ही चेकिंग साठी. तर चेक इन केल्यानंतर तुम्हाला रूम मध्ये पण दाखवतो की रूम कशी आहे काय, तर भेटू आपण रूम मध्ये. आम्ही चाललोय लिफ्ट मधून वरती, थर्ड फ्लोर ला आमची रूम आहे 302. इट्स 303, हा 303, 390. तर मित्रांनो, हा आहे या आमच्या रूम मधल्या, अशी रूम आहे आमची. आम्ही आज छोटासा साऊंड आणला होता. Down, 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 down.
वॉशरूम आहे मित्रांनो, वॉशरूम पण एकदम खूप मोठं वॉशरूम मिळालेलं आम्हाला. यू स्पेसियस रूम आहे मस्त, प्रत्येकाला एक चार्जिंग पॉइंट ठेवलेला आहे. एसी रूम आहे, पूर्ण रूम कूलिंग आहे, बघू शकता. आता मी वरती जातोय जिथे गेम सेक्शन आहे, तुम्हाला दाखवतो गेम सेक्शन. मित्रमंडळी गेम खेळत आहेत, टेबल टेनिस. चमकत्या डोळ्यावर कमेंट मध्ये बोला मित्रांनो, जय श्रीराम. मस्त नेचर आहे यार, असं नेचर हवंय जे मला मिळालेलं आहे. मी खेळणार आहे कॅरम. तर आता आम्ही आलोय डिनरला. तर राईस मागवलाय आम्ही. काय द्या, काय म्हणतात बाबा? डिनर मस्त आहे. डिनर मस्त आहे, राईस मस्त आहे. डिनरला राईस मस्त आहे. भूक लागले काय पण मिळत आहे. डिनरलाच राईस मस्त आहे. दिवसभर खूप मजा केली यार. आता उद्या बघू काय प्लॅन होणार आहे. आज डिनर नंतर डायरेक्ट झोपायचं मस्तपैकी. बाकी दुसऱ्या दिवसाचा व्लॉग उद्या असणार आहे. मित्रांनो असं खातो आणि भेटतो तुम्हाला उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा. टाटा करा, टाटा करा, टाटा टाटा परत या. टाटा करो, टाटा कर, बाय.